मी आणि आमचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आम्ही जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी आमची निरीक्षणं होती त्या निरीक्षणांच्या आधारावर हे पत्र लिहिलेलं आहे। याच्यामध्ये विशेषतः तातडीची जी मदत आहे काही रोखीनं आणि बाकी खात्यामध्ये मिळावी हा त्यामध्ये विषय आहे। विशेषतः 2019 साली अशाच प्रकारच्या पुरामध्ये आम्ही एक GR काढला होता आणि तो NDRF चे जे काही नॉर्म्स आहेत त्याच्या बाहेर जाऊन म्हणजे 3 पट शेतीची नुकसान भरपाई असेल किंवा दुकानदारांना पैसा असेल, 12 बरोबर जर आमचे छोटे व्यापारी आहेत त्यांना पैसा असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या होत्या। तर मी आत्ता मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी माझं असं म्हणणं नाही की आमचा GR जशा तसा करावा, त्यात त्यांना अधिक भर घालायची असेल तो अधिक चांगला करायचा असेल किंवा आताच्या परिस्थितीत त्यात जे काही बदल करायचे असतील पण हे निर्णय त्यांनी घ्यावेत असा एक त्यांना विनंती मी केलेली आहे। पुनर्वसनाचे काही प्रश्न आहेत त्याची विनंती मी केलेली आहे आणि विशेषतः लॉंग टर्म म्हणजे आज आपण बघतोय की दरवर्षी हे पाऊस आणि हे पाणी त्या ठिकाणी साठत आहे आणि यावेळी तर तेवढा पाऊसही आला नाही। मी काल तसं स्टॅटिस्टिक्स देखील दिलं होतं आणि तरी पाणी साठलं आणि लोकांचं नुकसान झालं। तर याकरता डायव्हर्जन कॅनल्स तयार करणं हे फार महत्वाचं आहे आणि जी काही कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आणि इतर डायव्हर्जन कॅनल्स हा जो काही एक आराखडा मागच्या काळात आम्ही तयार केला होता आणि 25 नोव्हेंबर 2019 वर्ल्ड बँकेने त्याला तत्वता मान्यता दिली होती, तर त्याला या सरकारने पुढे नेलं पाहिजे अशी देखील विनंती मी केली आणि त्यात ही विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री लॉंग टर्मच्या सोल्युशन्सवर जेव्हाही बोलवतील त्यावेळेस आम्ही बैठकीला त्या ठिकाणी जाऊ आणि ज्या काही आमच्या आयडियाज आहेत त्या त्यांच्याकडे मांडू असं देखील मी त्यात म्हटलेलं आहे।